श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. उद्या आहे पितृपक्षातली मोठी कालाष्टमी. कालाष्टमीलाच आपण दुर्गाष्टमी अष्टमी या नावाने ओळखत असतो. शुक्रवारी ज्यावेळेस ही अष्टमी येते तर त्याला आपण कालाष्टमी म्हणतो. गुरुवारी अष्टमी आल्यानंतर त्याला आपण गुरुअष्टमी असंही म्हणत असतो. तर आता ह्या ज्या काही अष्टमी असतात ह्या तिथींला जर आपण आपल्या मुलांसाठी काही उपाय केले तर जीवनातील सर्व संकटे आणि दुःख दूर होण्यासाठी मदत होते. आणि मुलांच्या जीवनामध्ये किती दुःख असतात, दारिद्र्य असतं, किती संकटे असतात हे दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे. प्रत्येक आईला वाटत असते की माझ्या मुलांच्या जीवनातील संकटे दुःख दारिद्र्य दूर व्हावेत, त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या इच्छापूर्ती व्हावेत. त्याचबरोबर त्यांना अभ्यासामध्ये जर काही अडचणी येत असेल तर अभ्यासातली त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात, नोकरीतील त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर नोकरीमध्ये येणारे सर्व अडथळे त्यांचे दूर व्हावेत. अशी प्रत्येक आईला आपल्या मुलामुलींची काळजीच लागलेली असते. तर आपल्या मुलामुलींसाठी उद्या आपल्याला कुलदेवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे. कुलदेवीचा आपल्याकडनं कुलाचार होतो का? होत नसेल तर तो आवर्जून करावा. वर्षातनं एकदा तरी कुलदेवीच्या स्थानावरती जाऊन तिथे तिचे पूजाविधी करावेत. त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा आपण कुलदेवीचा कुलाचार करू शकतो. तो कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे या पद्धतीचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्यानंतर बघा, आता आपल्या घरामध्येच कुलदेवीचा टाक असतो तर त्या टाकापाशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक वस्तू अर्पण करायची आहे. ती कशा पद्धतीने करायची आहे, कोणत्या पद्धतीत करायची आहे हे सर्व आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. असे काहीसुद्धा घरं असतात बघा त्यांना त्यांची कुलदेवीसुद्धा माहीत नसते. कुलदेवीचा कुलाचार करणे तिचं आपल्या घराशी काय नातं आहे तर ती आपल्या घराचं रक्षण करत असते, आपल्या कुळाचं रक्षण करत असते, आपल्या मुलांचं रक्षण करत असते. त्यामुळे कुलदेवीचा कुलाचार हा आपल्याकडनं झालाच पाहिजे. पण शक्यतो करून काही असे घरं असतात तर त्यांना त्यांची कुलदेवी माहीत नसते. त्यामुळे त्यांना तुम्ही कितीही उपाय करा, कितीही सेवा करा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करत नाही, तुमच्या कुलदेवाची सेवा करत नाही, तोपर्यंत आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. कधीच आपल्याला यशाची प्राप्ती होत नाही, कोणत्याच गोष्टीत आपल्याला यश मग मिळत नाही. त्यासाठी कुलदेवीचा कुलाचार करणं गरजेचं आहे. अनेक अडचणी जर असेल, अनेक दुःख जर असेल तर ते दूर करण्यासाठी आपण हा उपाय करणार आहोत. आणि हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे बघा हे आपण जाणून घेणार आहोत. आता हा उपाय करत असताना आपल्याला दोन वस्तू लागणार आहे. आता त्या कोणत्या लागणार आहेत तर आपल्याला 3 लवंग लागणार आहे आणि 1 रुपयाचं 1 नाणं लागणार आहे. 1 रुपयाचं 1 नाणं आणि 3 लवंग आपल्याला आपल्या हातामध्ये करायचे आहेत. आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे, तिथे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, खाली बसण्यासाठी एक आसन टाकायचं आहे आणि त्या आसनावरती आपल्याला बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला ह्या लवंग हातात धरायचे आहेत. हातात धरल्यानंतर आपल्याला ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्छय या मंत्राचा जप करायचा आहे. आणि 108 वेळेस या मंत्राचा जप झाल्यानंतर आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करायचं आहे. सिद्धकुंजिका स्तोत्रम तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल. सिद्धकुंजिका स्तोत्र हे दुर्गाशक्तीसाठी पाठाचंच एक सार आहे. शिव आणि पार्वतीचं त्यामध्ये संवाद आहे. जर आपण सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं तर पूर्ण एक दुर्गासप्तशती पाठ केल्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं. आणि हे दुर्गासप्तशती पाठ करणं जर आपल्याला शक्य नाही आहे तर सिद्धकुंजिका स्तोत्रमचं आपल्याला पठण करायचं आहे. अगदी 1 मिनिटाची सेवा आहे, अगदी 1 मिनिटामध्ये ही सेवा आपली होऊन जाते. त्यानंतर ह्या ज्या लवंग आहेत तर ह्या लवंग आणि 1 रुपयाचं नाणं हे आपल्या कुलदेवीच्या टाकाजवळ म्हणा, तुमच्याकडे फोटो असेल तर फोटोजवळ, तुमच्याकडे जर टाक नसेल फोटो नसेल तर एक सुपारी कुलदेवी स्वरूप ठेवा आणि तिथे ह्या ज्या लवंग आहेत तर त्या लवंग आपल्याला अर्पण करायच्या आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे. फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करा. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी, आता जसं की आता आपण उद्या हा उपाय करणार आहोत तर दुसऱ्या दिवशी शनिवारी काय करायचं आहे आपल्याला. शनिवारी आपल्याला ह्या ज्या लवंग आहेत तर ह्या लवंग उचलून आपल्या मुलांना खाण्यासाठी द्यायचे आहेत. आणि हा 1 रुपया जो आहे तर तो आपल्याला आपल्या ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो बघा तर त्या ठिकाणी आपल्याला हा 1 रुपया ठेवायचा आहे. किंवा तुमच्या पर्समध्ये वॉलेटमध्ये वगैरे जरी तुम्ही ठेवला तरीही चालेल. आणि ह्या लवंग आपल्याला आपल्या मुलांना खायला द्यायचे आहेत. आता ते खात
नसतील तर मग ते तुम्ही व्यवस्थितपणे कशात तरी त्यांना म्हणजे भाजीमध्ये जरी टाकल्या आणि त्या लवंग त्यांनी खाल्ल्या तरीही चालतील। तर अशा पद्धतीने हा उपाय आपल्याला करायचा आहे। मुलांसाठी या 3 लवंग आपल्याला मुलांना खायला द्यायचे आहेत। हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये उद्या कधीही करू शकता, म्हणजे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता। अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, पण या उपायामुळे सर्व अडचणी आहेत मुलांच्या तर त्या दूर होतील आणि मुलांचे सर्व संकटे दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होईल। आता हा उपाय करत असताना एक महत्त्वाची चूक आहे, तर ती आपल्याला आवर्जून टाळायची आहे। ती म्हणजे लवंग ज्या आहेत तर त्या तुटलेल्या फुटलेल्या घेऊ नका। अखंड ज्या लवंग असतात तर त्या लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत। अखंड लवंग घेत असताना त्याचं जे फूल असतं तर ते फूल व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, तर ही एक चूक अजिबात करू नका। आणि दुसरं म्हणजे हा उपाय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांच्या संबंधित ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी आपल्याला सर्व सांगायच्या आहेत मातेला, आणि त्यानंतर ह्या लवंग आपल्याला मुलांसाठी खायला द्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे। कितीही त्यांच्या जीवनात नजर दोष असले, कितीही विघ्न असले, कितीही दुःख असलं, कितीही दारिद्र्य असलं, तर ते दूर होण्यासाठी मदत होईल आणि त्यांच्या जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतील। झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।